महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक पराक्रमी पुरुष होऊन गेले, पण त्यांच्या यशामागे कुठे ना कुठेतरी एक स्त्री खंबीरपणे उभी होती। मग ती पत्नीच्या स्वरूपात असो, आईच्या स्वरूपात असो किंवा बहिणीच्या स्वरूपात। पण बऱ्याचदा या स्त्रियांचा गौरव जितका अपेक्षित असतो तितका केला जात नाही। पण या सगळ्याला महाराष्ट्रातील एक शहर अपवाद आहे, ते म्हणजे सिंदखेड राजा। या शहराने एका स्त्रीच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी शहरात अतिभव्य असे दोन पुतळे उभारलेत। हे दोनही पुतळे इतके उंच आहेत की आपली मान खाली जाते ती नतमस्तक होण्यासाठी आणि वर जाते ती अभिमानाने डोळे भरून बघण्यासाठी। मराठमोळ्या नववारीत उभ्या असलेल्या या मूर्त्या नक्की कोणाच्या आहेत आणि जिथे यांची स्थापना केली नेमकी तीच जागा का निवडली स्थापनेसाठी, असं काय आहे त्या जागेमध्ये, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी राजेश यशवंत घाग, म्हणजेच तुमचा लाडका राज घाग। सध्या आपण सिंदखेड राजामध्ये फिरतोय आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत जिजाऊ सृष्टी आणि शिवधर्मपीठ। मागच्या भागात आपण बघितलं मोती तलाव आणि तलावात बांधलेला अद्भुत महाल। जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा। मोती तलाव बघून झाल्यानंतर चालतच पोहोचलो जिजाऊ सृष्टीजवळ। अगदी काहीच वेळात तुम्ही चालत चालत इथे पोहोचू शकता। मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हे ठिकाण आहे। इथे आजूबाजूला असलेले बोर्ड तुम्हाला या जागेबद्दल खुणावतात आणि जरी या बोर्डकडे लक्ष गेलं नाही तरी ही भली मोठी मूर्ती तुमचं लक्ष वेधून घेते। सगळ्यात पहिले आपलं लक्ष जातं ते भल्या मोठ्या प्रवेशद्वाराकडे। आता आपण जिजाऊ सृष्टी उभारतोय तर मग प्रवेशद्वार साधं कसं असेल? या महादरवाजाची निर्मिती राजस्थानच्या कारागिरांकडनं करून घेण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही जर नीट बघाल तर या प्रवेशद्वाराला थोडासा राजस्थानी टच तुम्हाला नक्की दिसेल। इतकंच काय, मूर्तीच्या मागे असलेला देखावा सुद्धा राजस्थानी महालाप्रमाणे बांधण्यात आल्याचं आपल्या नजरेस पडतं। आता पाहुलं वळली ती भव्य अशा जिजाऊंच्या मूर्तीकडे। जसा जसा या मूर्तीच्या जवळ जात होतो तसं तसं मूर्तीची भव्यता नजरेस पडत होती। जवळ पोहोचताच मी मोबाईल अक्षरशः बंद करून ठेवून दिला। बराच वेळ मी फक्त मूर्ती बघत होतो। साक्षात आई जगदंबा हाती तलवार घेऊन उभी आहे असा सारखा भास होत होता। मूर्तीच्या एका बाजूला जय जिजाऊ तर दुसऱ्या बाजूला जय शिवरायचे फलक दिसतात। मूर्तीच्या एका बाजूला जिजाऊ पुत्र म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर बसलेली सोनेरी रंगाची मूर्ती आहे। सूर्याची किरणं जशी त्या मूर्तीवर पडतात तशी ती मूर्ती जास्तच चमकून दिसते। त्या काळातील स्त्री कशी होती याचा पूर्ण अभ्यास करूनच या मूर्तीची निर्मिती केल्याचं दिसून येतं। डोक्यावर पदर, अंगावर दागिने, हातात तलवार, पायाचे तळवे सुद्धा झाकले जातील या पद्धतीने नेसलेली नववारी साडी इतक्या बारीक बारीक डिटेलिंग केल्या होत्या की मूर्तीवरून नजरच हटत नव्हती। गळ्यात घातलेली सोनेरी मोत्याची माळ तर हवेने हलत होती, त्यावरून अक्षरशः जिवंत कलाकृती तुम्ही बघताय याचा भास होत होता। त्यावेळी मला पायावर नतमस्तक होण्याशिवाय दुसरं काहीच सुचलं नाही आणि मी जिजाऊंच्या पायावरती डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला। हे सगळं अनुभवत असतानाच अचानक कुठून तरी 15-20 मुलींचा घोळका तिथे पोहोचला। त्या कुठून आल्या, त्यांच्यासोबत कोण होतं काहीच नाही कळलं, पण त्यांनी सर्वांनी जिजाऊंच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद घेतला आणि नंतर या लहान लहान मुलींनी परिसर अक्षरशः गाजवून सोडला। जय जिजाऊ, जय शिवराय आणि अशा अनेक घोषणा त्यांनी स्वतःहून द्यायला सुरुवात केली। अगदी काही सेकंदात त्यांनी पूर्ण जिजाऊ सृष्टी आपल्या आवाजांनी भरून टाकली। या लहान मुलींना जिजाऊ माहीत आहे हे खरे संस्कार त्यांच्यावरचे। या मुलींनी त्यांच्यासमोर नतमस्तक होणं आणि त्यांच्या नावाचा जयघोष करणं ते सुद्धा कोणीही न सांगता,
हीच खरी पोचपावती आहे जिजाऊंच्या कामाची। या लहान लहान मुली बघून जिजाऊंच्या लेकी कोणाला म्हणतात ते कळालं। जिजाऊंच्या मूर्तीच्या एका बाजूला शिवरायांची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला एक भव्य सभागृह आहे। अर्ध गोलाकृती छप्पर असलेला हा सभागृह फारच मोठा आहे। इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करता यावं या दृष्टीने हा बनवण्यात आला आहे। सभागृहाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि लखुजीराव जाधव यांचे लहान आकारातील पुतळे आहेत। इथे शिवकालीन पुस्तकांचं विक्री केंद्र आहे। आम्ही सुद्धा तिथून एक पुस्तक विकत घेतलं। दरवर्षी इथे लाखो पुस्तकांची विक्री होते। पुस्तकांनी मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कोणाकडेही हस्तक होत नाही असं खेडेकर साहेब नेहमी सांगतात। या संपूर्ण सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक प्रसंगाची माहिती फोटोसह लावण्यात आली आहे। आता वळूया जिजाऊ सृष्टीबद्दल पडलेल्या काही प्रश्नांकडे, म्हणजे ही कोणी बांधली, इथेच का बांधली। जिजाऊ सृष्टीबद्दल मिळालेली माहिती अशी की सिंदखेड राजा येथील मातृतीर्थावरती जवळपास 450 एकर जागेवरती 11,000 कोटी खर्च करून एक भव्य सृष्टी बांधण्यात यावी असे स्वप्न मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी पाहिले आणि त्या स्वप्नाचे नाव होते जिजाऊ सृष्टी। जिजाऊ सृष्टी साकारण्याचा मुख्य हेतू म्हणजे हा प्रकल्प देशाच्या स्वाभिमानाचा आणि जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र व्हावा असा आहे। पण या प्रकल्पासाठी या पठाराची जागा का निवडण्यात आली असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं की याच पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या। याच ठिकाणी त्या युद्ध केल्याचं आणि राजकारणाचं शिक्षण घेत होत्या। म्हणजेच सध्या आपण जिथे फिरतोय तिथे एकेकाळी जिजाऊंचे सुद्धा पाय लागलेत ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। जिजाऊ सृष्टी बघून झाल्यानंतर निघालो शिवधर्मपीठाकडे, जे रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला होतं। पण त्याआधीच आमचं लक्ष गेलं समोरच असलेल्या जिजाऊ प्रेम ढाब्याकडे। आम्ही सकाळपासून जवळपास 7 ते 8 स्पॉट आम्ही फिरलो, ते सुद्धा चालत। त्यामुळे जेवणासाठी आम्ही जिजाऊ प्रेम ढाब्याकडे वळालो। या ढाब्यातून जिजाऊ सृष्टीतील सभागृह सहज नजरेस पडतं। इथे तुम्ही निवांत खाटेवर बसून सुद्धा जेवू शकता। या ढाब्याची खासियत म्हणजे इथे तुम्ही काहीही मागवा, व्हेज किंवा नॉनव्हेज, पण ते तुम्हाला सलाडने काठोकाठ भरलेली प्लेट अगदी फ्री देतात। या प्लेटमध्ये जवळपास सगळ्याच फळभाज्या तुम्हाला मिळतात, ते सुद्धा अगदी मोफत। या असल्या प्लेटचे अनेक शहरांमध्ये वेगळे चार्जेस घेतले जातात। पोटभर जेवून झाल्यानंतर निघालो शिवधर्मपीठाकडे। जिजाऊ सृष्टीच्या बरोबर बाजूला शिवधर्मपीठ आहे। सध्या तरी इथे आम्ही दोघेच आहोत, पण जिजाऊ जन्मोत्सवाच्या वेळी इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, कारण लाखो शिवभक्त या ठिकाणी इथे येतात। अक्षरशः या जागेला जत्रेचं स्वरूप असतं। शिवधर्मपीठ सुद्धा या प्रकल्पाचाच एक भाग आहे। खरं तर हा प्रकल्प खूप मोठा आहे, म्हणजे यांच्या डोक्यात खूप साऱ्या संकल्पना आहेत। म्हणजेच जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अकॅडमी अशा अनेक संस्थांची निर्मिती व्हावी अशी यांची योजना आहे। तसेच जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच अनेक संतांची शिकवण चित्ररूपाने, शिल्परूपाने लोकांपर्यंत पोहोचवावी अशी त्यांच्या मनात आहे। पण निधीअभावी कामाची गती थोडी कमी आहे। लांबूनच सोनेरी रंगाची एक मूर्ती नजरेस पडत होती। चालत जात असताना एका छोट्याशा स्टेजवरती आपल्याला जिजाऊंची सिंहासनावर बसलेली मूर्ती दिसते। जिजाऊ सृष्टी अजूनही पूर्णपणे तयार नाही, अजूनही हळूहळू काम चालूच आहे। जेव्हा कधी जिजाऊ सृष्टीचं काम पूर्ण होईल तेव्हा इतकं कन्फर्म आहे की ही जागा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ नक्की होईल। तिथूनच निघालो जिजाऊंच्या भव्य सोनेरी रंगाच्या मूर्तीकडे। लहान मुलं खरंच निरागस असतात, जे आहे त्यात आनंद कसा मानावा हे त्यांना बरोबर समजतं। खूप साधा मोबाईल होता त्यांच्याकडे, पण त्यातूनही ते एकमेकांचा फोटो काढण्यात खूप मग्न होते। जसा मी त्या मूर्तीच्या जवळ पोहोचलो तसं बघितलं तिथे दोन लहान मुलं फोटो काढत होती। त्यातील एक मुलगा त्या मूर्तीच्या दगडी चौथऱ्यावर चढला होता, पण आम्ही समजवल्यानंतर तो तिथून खाली उतरला। जिजाऊंची ही सोनेरी रंगातील मूर्ती एका दगडी चौथऱ्यावर उभी होती। शिवधर्मपीठ आणि जिजाऊ सृष्टी या दोन वेगळ्या वेगळ्या जागा असल्यामुळे आणि दोन्ही ठिकाणी जिजाऊंच्या भव्य मूर्ती असल्यामुळे जन्मोत्सवाच्या वेळी कुठल्याही एका ठिकाणी गर्दी होत नाही, तर गर्दी या दोन्ही ठिकाणी विभागली जाते।
आजूबाजूला मोकळी जमीन आणि त्यावर थाटात उभी असलेली माता जिजाऊंची मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधत होती. ज्या माता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला सोनेरी दिवस बघावे लागले त्यांची ही मूर्ती सोनेरी रंगाऐवजी खऱ्याखुऱ्या सोन्यात जरी असती तरी मला नवल वाटलं नसतं. दरवर्षी 12 जानेवारीला मोठ्या उत्साहाने इथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक जमतात. मराठा सेवा संघाकडून दरवर्षी इथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आदरणीय पुरुषोत्तम खेडकर हे शिवधर्मपीठावर समारोपीय भाषण करतात. त्याचप्रमाणे काही सत्कार व पुरस्कारांचे आयोजन इथे करण्यात येते. संध्याकाळची वेळ झाल्यामुळे सूर्याची तांबूस किरण त्या मूर्तीवर पडली होती. त्यामुळे मूर्तीला एक वेगळीच चमक आली होती. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो की या दोन्ही मूर्तीकडे बघताना मान वर होते ती अभिमानाने डोळे भरून मूर्ती बघण्यासाठी आणि मान खाली जाते ती नतमस्तक होण्यासाठी. ह्या जागेवर जिजाऊ जन्मोत्सवाच्या वेळी किती गर्दी होते हे तुम्हाला या फोटोवर नक्की समजेल. आता वेळ झाली या जागेचा निरोप घेण्याची. जिजाऊंच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पुढचा भाग हा सिंदखेड राजा सिरीजचा शेवटचा भाग असणार आहे. या भागामध्ये आपण या प्रवासातील शेवटची दोन ठिकाणं बघणार आहोत. जिजाऊ सृष्टी आणि शिवधर्मपीठ यावर आधारित एकत्रित आत्तापर्यंत एकही व्हिडिओ नाही. त्यामुळे हा मी बनवलेला व्हिडिओ हा आत्तापर्यंतचा एकमेव व्हिडिओ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एका स्त्रीचा गौरव करण्यासाठी उभारलेली जिजाऊ सृष्टी आणि शिवधर्मपीठ तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये जय जिजाऊ टाईप करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की पाठवा जेणेकरून या जागेबद्दल तुमच्या मित्रांनासुद्धा माहिती होईल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा. हा राजघाट इथेच घेतो तुमची रजा. जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद.